आता आम्ही तुम्हाला देणार आहोत रांगोळ्यांच्या गावाला, कलाकारांचं गाव, रांगोळी कलाकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध असणारं वसईतलं जोचंद्र गाव. इथं चक्क कलात्मक 3D रांगोळ्या काढण्यात आल्यात. चला रांगोळीच्या गावाला, जोचंद्राला जाऊयात, मारूयात 3D रांगोळ्यातून फेरफटका. दिसायला ही भिंतीवरची फ्रेम वाटते, पण ती फ्रेम नाही, ती आहे रांगोळी. वसईजवळच्या जुचंद्र गावात अशा सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्यात. पोर्ट्रेट रांगोळ्या ही जुचंद्रकरांची खासियत, म्हणून तर त्याला कलाकारांचा गाव म्हणतात. ह्या रांगोळ्यांमधला जिवंतपणा डोळ्यात भरतो. आता हे पापलेटनं भरलेलं ताट पहा, अगदी ताजी ताजी पापलेट समोर ठेवलेत असंच वाटतंय ना. इथल्या लालबागच्या राजाची रांगोळी पाहताना आपण जणू लालबागच्या राजाच्या दरबारात दर्शन घेतोय असाच भास होतो. या आजीबाईंचं अनवाणी दुःख देखील रांगोळीत जिवंत उतरवण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी आजीबाईंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इथले कलाकार रांगोळी काढताना चेहऱ्यावरील हावभाव देखील तसेच्या तसे रांगोळीत उतरवतात. झी मराठीवरील मालिकांमधील कलाकार देखील रांगोळीच्या रूपात अवतरलेत. लागिरे झाले जी मधल्या आज्या आणि शीतली, तुझ्यात जीव रंगला मधला हसतमुख राणादा आणि पाठकबाई, नव्यानं सुरू झालेलं आमिर खानचं तुफान देखील रांगोळीत चितारण्यात आलंय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा नावाची ही रांगोळी देखील पाहण्यासारखी. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, वसई विरारचे महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांच्याही रांगोळ्या हुबेहूब साकारण्यात आल्यात. देवीची ओटी भरण्यासाठी सजलेली ही महिला पहा, एखादी नवी नवरीच वाटते. आणि सगळ्यात मोठं आकर्षण ठरते ती ही माकडांची 3D रांगोळी. फोटो फ्रेम मधून सेल्फी घेणाऱ्या ह्या माकडाला पाहताना बच्चे कंपनी देखील कमालीची खुश होत आहेत. दरवर्षी चंडकीची यात्रा आम्ही भरते, तर येणाऱ्या भाविक भक्तांना एक रांगोळी आकर्षण वाटतं, म्हणून आम्ही सिरियलवरती रांगोळी केलेली. आणि मी जी रांगोळी केलेली आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यावर. ही रांगोळी संकल्पना मेन म्हणजे माझा मित्र चंद्रकांत भोईरे याची आहे. त्यांनी मला दिली की आयडिया, आपण श्रीकृष्णावर रांगोळी करायची आहे. आणि ही रांगोळी जवळजवळ मी मंगळवारपासून चालू केली आहे. रांगोळीला जवळजवळ मला एक 6 दिवस लागले. त्याच्यामध्ये जवळजवळ मला एक 15 किलो रांगोळी लागली. इथलं आणखी एक आकर्षण म्हणजे 14x8 फूट आकाराची भगवान श्रीकृष्णाची भव्य दिव्य रांगोळी. केवळ एका कलाकारानं साकारलेली ही रांगोळी काढायला 4 दिवस गेले. 17 फुटांची संस्कार भारतीची रांगोळी मन प्रसन्न करून टाकते. हे रंगावली प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी झाली आहे. ते पुरुष जे रांगोळी काढतात एकदम हुबेहूब, म्हणजे जसं काही चित्र कोणी काढलेलं आहे, पण हे बघण्यात एवढा आनंद असो की म्हणजे मला ह्याच्यात सर्वात रांगोळी जी आवडली ती कृष्णाची, जी मनोज पाटील यांनी काढलेली आहे. रांगोळ्या अप्रतिम आहेत, सुंदर काढलेले आहेत. कलाकारांनी आपापली मनातली जी कला आहे ती त्याच्यामध्ये उमटून दाखवलेली आहे. फार बघायला फार सुंदर वाटतात. इकडची जी रांगोळी आहे ती म्हणजे खूप इतकं अगदी सुंदर काढतात ना, त्यांच्या अगदी कला त्यांची वाखाणण्याजोगी आहे. त्यांची असं कला खूपच अगदी अप्रतिम. आणि मला सगळ्या रांगोळ्या आवडलेल्या आहेत. अगदी प्रत्येक रांगोळी मला खूप आवडली अगदी मनापासून. यातल्या बहुतेक रांगोळ्या पुरुष कलाकारांनी काढल्यात. सध्या जुचंद्र गावात चंडिका देवीची यात्रा सुरू आहे आणि ह्याच निमित्ताने भरलेलं हे रंगावली प्रदर्शन पाहण्यासाठी जुचंद्र गावाला नक्की भेट द्या. प्रवीण नलावडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, वसई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.